तारखेला आम्ही इथं येऊ आणि 23 तारखेला आपण अशाच पद्धतीने आपण स्वागत करायचं आहे. कोणी पण काना बंद करू नये. धन्यवाद. आज इथं समोरासमोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कारण संघाच्या मुख्यालयात हा परिसरामध्ये वाढतो. हा काँग्रेसचा रोड शो होता. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आश्रमात झाल्याचे भाजपचे कार्यकर्ते भारत माताची जयचे नारे लावत होते. तर काँग्रेसचे कार्यकर्ते पंजाचे नारे लावत होते. ज्यावेळी भाजपचे कार्यकर्ते आक्रमण झाले त्यावेळी काही काहीचा तणाव निर्माण झाला होता. पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे संघर्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या मार्गातून यांच्या गांधीकांना त्या मार्गात भाजपचे कार्यकर्ते हॅलो 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 काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड शो आज नागपूरच्या मध्य नागपूरमध्ये शिवाजी पुतळा ते बडकस चौक काढण्यात आला होता. हा रोड शो ज्या भागातून होत होता तो भाग संघाचा मुख्यालय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय परिसर होता. ज्यावेळी हा रोड शो कोतवाली पोलीस स्टेशन ते बडकस चौक या मार्गावर आला त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रियंका गांधी यांना भाजपचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जे आहेत ते काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमोरासमोर आल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ज्या ठिकाणी हा सगळा राडा सुरू आहे या ठिकाणाहून 500 मीटरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. या मुख्यालयामध्ये येऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून संघाला आणि भाजपला आव्हान दिलं जात होतं. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ज्या ज्या मार्गाने हा रोड शो आला तर त्या मार्गाच्या गच्चीवरून गॅलरीतून जे आहे ते भाजपचे झेंडे प्रियंका गांधी यांना दाखवण्यात आले. आता हा रोड शो संपलेला आहे. मात्र आपण पाहतोय की रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते आताही आहे. पोलीस या सगळ्या परिस्थितीला नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र भाजपचे कार्यकर्ते इथं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भाजपचे कार्यकर्ते भाजपचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न हे ज्या विषय चालू आहे
हा फक्त प्रवीण दटके आणि बंडी शेखरचा विषय नाही, संघ कार्यालयावरून संघाचा विषय आहे आणि संघाचा जो निषेध होत आहे त्याच्या विरोधात आम्ही उभे आहे. बंटी शेळके हा उमेदवार आहे याचा आम्हाला विरोध नाही आहे. जी ताकद जसं अयोध्येत झालं तशी आम्ही नागपूर शहरात करू, मध्य नागपूरमध्ये संघ काढला आहे तशी आम्ही ही तसं आम्ही अयोध्येत जे झालं तसं जे अयोध्येत केलं तशी जी मानसिकता घेऊन हे जी विषय करू राहिले हा विषय एकदम खराब आहे. हा भाजपचा गड आहे, हा भाजप निवडून येईल. बंटी शेळके हा जो धंदा करू राहिला आहे रेमडिसिव्हिरच्या नावानी, रेडिसन हॉस्पिटलच्या नावानी रेडिसन